तेजन पिछे आज एक पात्री अभियान पर विषय आए झाड़े लावा झाड़े जगवा। हेलो माय डियर फ्रेंड, कसे आहात? मजे ना? मी सुद्धा मजे, अगदी मस्त मजे आहे। सध्या या कोरोना मुळे शाळा सुटे आहे, तरी पण मॅडम आपल्याला घरी अभ्यास देऊन आपली स्टडी करून घेत आहेत। घरीच का असेना, पण छान मला अभ्यास करायचा। बर पाडेस पेलीन सगळ्यात छान असा अभ्यास करायचा। हो, आणि एक महत्त्वाचं म्हणजे आता पावसा आहे व पावसाळ्यामध्ये झाडे लागत असतात। झाडे म्हणजे त्याची रोपे आता लावायची। मोठी झाल्यावर मग खूप खूप पाऊस येतो, मग शेतकरी आनंदाने बागडतो। आता तुम्हाला वाटत असेल झाडाचा आणि पावसाचा काय संबंध? आपण पण झाडाचा व पावसाचा खूप जवळचा संबंध आहे। आपण छोटे रोप लावतो, त्या रोपाला पाणी घालून वाढवतो, मग त्याच मोठं झाड होतो। मोठं झाल्यावर मग त्या झाडाचा वारा सुटतो। त्या झाडाच्या वाऱ्यामुळे आकाशामध्ये ढग जमा होतात आणि मग सोसायटीच्या वाऱ्यामुळे ती जमलेले ढग एकमेकावर आदळतात आणि मग पाऊस पडतो। आहे की नाही झाडाचा आणि पावसाचा अगदी जवळचा संबंध? त्यासाठी बालमित्रांनो तोडं नक्की ध्यानात ठेवा। झाडे लावा, झाडे जगवा। थँक्यू, बाय।